महत्त्वाची बातमी छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येते. छगन भुजबळ यांना काल अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि छगन भुजबळ यांची ही कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येते. छगन भुजबळ यांची प्रकृती काहीशी अस्वस्थ असल्याचं त्यांना जाणवू लागलं आणि त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर आज कळतंय की छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. अधिक जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत आपल्यासोबत. चंदन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांची प्रकृती सध्या कशी आहे? निश्चितपणे छगन भुजबळ यांची प्रकृती आता स्वस्थ आहे. ते नाशिकच्या भुजबळ फार्म या ठिकाणी आराम करत आहेत. मात्र राज्यभरामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याचं आपण बघतोय आणि त्याच अनुषंगानं छगन भुजबळ यांना ज्या वेळेला कालच्या दिवशी अस्वस्थ वाटू लागलं, ज्या वेळेला ते येवल्यावर दौऱ्यावर होते, त्यावेळेला येवल्यामधून त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आलं. नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रक्ताच्या तपासण्या या ठिकाणी करण्यात आल्या आणि त्याचे रिपोर्ट पेंडिंग होते. ते रिपोर्ट्स आता आलेले आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. यापूर्वी देखील ज्या वेळेला दुसरी लाट आली होती त्यावेळेला छगन भुजबळ हे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंदन धन्यवाद, अधिक जाणून घेत राहू तुमच्याकडून.